श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, एका सुंदर नात्यावर पु ल देशपांडे यांनी लिहिले मैत्री एक सोपी व्याख्या। रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही। पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री। श्रोते हो, शेवटी काय हो भेटी नाही झाल्या, तरी गाठी बसणं महत्वाचं आहे। आणि ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं। श्रोते हो, ज्याच्याजवळ बोलताना मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही, खोटं बोलावंसं वाटत नाही, फसवावंसं वाटत नाही, पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकानं सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचं शिल्ल उघडं करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो, तोच खरा मित्र असतोय। श्रोते हो, मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे, मन निकोप राहण्यासाठी, कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मिळवण्यासाठी एक मित्र नक्कीच हवा, नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शितोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। मैत्री म्हणजे आपल्या विचारात सतत कोणी येणं असतं। मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून प्रेम देणं असतं। मैत्री ही अमूल्य, ती जपून ठेवा, कारण खरी मैत्री कधीच मोडत नाही। कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री। मैत्री ही रागावणारी असावी, बदलणारी नसावी। मन मोकळं करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मैत्री। जिथं दोन घास प्रेमानं खाता येतील अशी पंगत, आणि हक्कानं मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते। मैत्री ही अशी असावी कृष्णा सुदामा सारखी एकानं, गरिबीत ही स्वतःचा कधी स्वाभिमान सोडला नाही, आणि दुसऱ्यानं स्वतःचा कधीच अभिमान केला नाही। दोस्ती आणि भरोसा आयुष्यात कधीही तोडू नका, कारण मैत्री प्रत्येकाशी होत नसते आणि भरोसा प्रत्येकावर ठेवता येत नसतो। मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी। मैत्रीत माणूस दुःख विसरतो। खूप वेळा मैत्रीमध्ये प्रेम झालं तरी आपण प्रपोज नाही करत, कारण प्रेम भेटेल पण चांगली मैत्री कधीच भेटणार नाही। कुठलंच वचन न देता अत्यंत सुंदर निभावलेलं नातं म्हणजे जीवलग मैत्री। प्रेम सुंदर आहे कारण ते हृदयाची काळजी घेतं, पण मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण मैत्री दुसऱ्याच्या हृदयाची काळजी घेते। जुने मित्र सोन्यासारखे असतात, नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात, पण सोन्याला विसरू नका, कारण हिऱ्याला अंगठी ठेवण्यासाठी सोन्याचीच गरज असते। मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात काही जण हक्कानं राज्य करतात, त्यालाच तर मैत्री बोलतात। कधी आयुष्याचं धागं जर उसवलं तर मित्रांकडे जाऊन या। मित्र हे धाडसाचे शिंपे असतात, उसवलेलं फुकट रपू
ते करून देतात. ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे. आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी त्याचा मित्र आहे. जिथं बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलता सारं समजतं, ती म्हणजे मैत्री असते. थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करणार हक्काचं एकमेव गॅरेज म्हणजे मैत्री. ज्या चहात साखर नाही तो चहा पिण्यात मजा नाही, आणि ज्या जीवनात मैत्री नाही असं जीवन जगण्यात मजा नाही. खरच मैत्री असते पिंपळाच्या पानासारखी, त्यांची किती जाळी झाली तरी ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवाविषयी वाटते. मित्र हे परिसासारखं असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होत. आयुष्य कितीही सुंदर असलं तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं, काही वेळा मैत्री ही प्रेमापेक्षा मोठी असते. भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, एकटेपणा सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविना सगळं काही समजून घेणारी, न सांगता डोळ्यातील भाव समजणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पासर आणणारी मैत्री अशी असावी. नव्या सगळ्या गोष्टी या चांगल्या असल्या तरी मित्र हे जुनेच चांगले असतात. कधीतरी भेटायला कारण लागत नाही, भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही, सुखदुःख वाटून घ्यायला सांगावं लागत नाही, मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही. नशिबानं जो आयुष्यासोबत खेळ खेळलाय त्याला उलटून टाकण्याची ताकद फक्त मैत्रीमध्ये असते. मैत्री म्हणजे खळखळून हसणारा निर्मळ पाण्याचा झरा असतो. मनातलं ओझं कमी करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री. रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते. कशी असली तरी शेवटी मैत्री गोड असते. तुम्हाला जेव्हा असं वाटतं की तुम्ही खूप एकटे पडलात तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती पाठवतो, त्यालाच मित्र असं म्हणता. वयाचं काहीच देणं घेणं नसतं, जिथं विचार जुळतात तिथंच खरी मैत्री होते. अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे मैत्री. मैत्री असते पहाटेच्या दवासारखी थंडगार स्पर्श करणारी. मैत्री असते केवड्यासारखी तणा मनात सुगंध पसरवणारी. मैत्री असते सूर्योदयासारखी मनाला नव चैतन्य देणारी. मैत्री असते झाडासारखी उन्हात राहून सावली देणारी. मैत्री असते भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी.